बोला राधे राधे काल आपण दास्य भाव बघितले त्याच्या आधी शांत रस बघितले त्यानंतर दास्यरस बघितले तर आज आपण सख्य भक्ती रस बघू आता बघा की शांत रस जे आहे काल मी सांगितलं की एक राजा आहे आपल्याला तो प्रिय आहे पण त्या राजाची सेवा आपण करू शकत नाही फक्त लांबून त्या राजाचं दर्शन घेऊ शकतो नेत्रसुख घेऊ शकतो पण आपल्याला फार इच्छा आहे की राजाची सेवा करायला मिळाली की जवळ उभं राहता येईल जास्त वेळ राजाला बघता येईल हे की नाही पण शांतरसचा जो भक्त आहे ना तो फक्त लक्ष्मीनारायणची त्यांची आराधना करू शकतात ते फक्त ध्यान असतात त्यांना पाहू शकतात बाकी काही करू शकत नाही ते रस्ते भक्त पण जे रसिक भक्त आहेत ना त्यांना ह्याच्यामध्ये मजा नाहीत की काय नुसतं बघायचं थोडी सेवाचं संधी मिळाली तर अजून बरं वाटेल ते ज्यांना रसिक भक्त आहेत तर ते काय करतात थोडंसं पुढचं पाऊल दास्य भक्त होतात तर ते त्यांचा दृष्टिकोन कसा असतो की भगवंत स्वामी आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे मी त्यांचा दास आहे जसं की तो राजा आहे आणि आता राजाला लांबून बघायचं हे शांत आता राजा, ला राजा जवळ त्यांची सेवा करायची म्हणजे हे राजा स्वामी आणि मी त्यांचा सेवक आहे मी एक उदाहरण म्हणून दिले कारण इथं लहान मुलांना लवकर समजेल आता ह्याच्यापेक्षाही अजून पुढे साक्षरस म्हणजे काय की आता बघा एखादा आता तो राजाच पकडू आपण राजा राजाची सेवा करतोय एकजण आणि अचानक राजाचा मित्र आला तर राजाने तो, राजा तो मस्तपैकी बसले टाळी आहेत हास्यविनोद करतायत चेष्टा करतायत आणि त्या दास्याने विचार केला की अरे आपले स्वामी तर खूप विनोद केल्यावर हसतात ते चेष्टा मस्करी केल्यावर हसतात ते आपल्याला वाटलं पण नव्हतं स्वामी असे त्यांना एवढं आवडतं तर मी पण टाळी देतो मी पण हसे विनोद करतो आवडेल का त्या स्वा राजाला नोकरीवरून काढून टाकेल तू सेवक आहे तू सेवक सारखं राहायचं आणि जो मित्र आहे तो मित्रासारखं राहू हो शकतो फरक कळला का आता मित्राने टाळी दिली म्हणून सेवक देऊ शकणार आहे का मित्र हास्य विनोद करतो म्हणून सेवक करू शकणार आहे का आता सेवकला तर दिसतोय की मित्र एवढं करतोय आणि आपला आपले जे स्वामी आहेत ते खुश होत आहेत चला आपण पण खुश करू त्यांना त्यांना हास्य विनोद करून दाखवू टाळी देऊ पाठीवर थाप मारू सुख प्रसन्न होणार आहे का राजा नाही सेवकचं एवढंच कार्य आहे की सेवा करायची आणि निमूटपणे बाजू लावायचं फक्त सेवा करायची राजाला काय पाहिजे म्हणजे स्वामींना काय पाहिजे एवढंच विचार करायचा हे की नाही पण भक्ती जी आहे ना ती थोडी अजून जवळ जायला मिळते ती कशी आता बघा दास्याला वाटलं की आपले स्वामी श्री कृष्ण आहे कृष्ण क्रिश्न भक्ती करतात भक्ती काय आपण काल श्रवण केले पण त्यांना वाटलं अरे हे फळ किती सुंदर आहे एकदम मधुर आहे गोड आहे आपण भगवंतांना द्यावं देऊ शकणार आहे का नाही देऊ शकणार कारण ते सेवक आहे स्वामींना उष्ट कसं देणार पण साख्य भक्तीमध्ये अरे कृष्ण बगरे खाऊन मस्त गोडे बघ मी खाऊन बघितलं देऊ शकतील अजून कृष्णाजवळ जाण्याची संधी मिळाली साख्य भक्तीमध्ये म्हणजे दास्य भक्तीपेक्षा एक पाऊल पुढे तर हे जे आहे ना दास्य लिमिट सेवा करायची बाजूला हो व्हायचं पण हे मित्र कसे असतात साख्य भक्तीमध्ये की टाळ्या देणं हास्यविनोद विनोद करणं आणि हे सेवकने केलेलं चालणार नाही बघा एक प्रसंग आहे की युधिष्ठिरजी आहेत ना आणि आधी पांडव युधिष्ठिरजी भीमजी अर्जुनजी नकुल सहदेव जेव्हा कुरुक्षेत्रात होते ना युद्ध करत त्यावेळेला या पांडवांना श्रीकृष्ण भगवंताने चतुर्भुज रूपात दर्शन दिले शंख चक्र गदा पद्म हे सर्व धारण केलेले श्रीकृष्ण त्यांनी पाहिले आणि ते श्रीकृष्ण भगवंतांचं ते अद्भुत रूप पाहून ते पांडव स्वतःला पूर्णपणे विसरून गेले पूर्ण विसरून गेले आणि त्या आनंदामृताच्या सागरात ते निमग्न झाले यावरून हे कळतं की ते पांडव सख्य प्रेमात निमग्न आहेत की ते श्रीकृष्ण भगवंतांना सखा समजत होते अरे हे सखा आहे आपला मित्र आहे टाळी देणं एकमेकांना छेड काढणं अर्जुनजी तर श्रीकृष्ण भगवंतांच्या मांडीवर मस्तक ठेवून पवडायचे आणि चेष्टा मस्करी करायचे आणि जेव्हा श्रीकृष्ण भगवंत जेव्हा हस्तिनापूरला जायचे ना त्यावेळेला तिथं काही दिवस राहिले इंद्रप्रस्थमध्ये कृष्ण जेव्हा इंद्रप्रस्थमध्ये गेल्यावर काही दिवस राहायचे कधी कधी हस्तिवनापूरला पण जायचे तर त्यावेळेला जेव्हा इंद्रप्रस्थामध्ये गेल्यानंतर काही दिवस रीत तिथं राहिल्यावर काय व्हायचं भ्रमण करायची जी, इच्छा व्हायची अर्जुनजींची आणि कृष्ण भगवंतांची भ्रमण करायची इच्छा व्हायची त्यावेळेला कृष्ण काय करायचे स्वतःचं रथ नव्हते घेत अर्जुन जी, आणि कृष्ण एका रथमध्ये त्या दोघं असे दोन रथमध्ये जातच नव्हते एका रथमध्ये आणि त्या दोघांचं जे अवलौ अलौकिक जे दृश्य होतं ना ते सर्वजण पाहण्यात निमग्न होत होते किती सुंदर अर्जुन आणि कृष्णाची जोडी इतकी सुंदर दिसत होती या पांडव जण श्रीकृष्णाचे सखा आहे परंतु अर्जुनजी हे जे ना, आहेत ना ते थोडे घनिष्ठ संबंध आहे घनिष्ठ सखा आहेत आणि अर्जुनजी हास्य विनोद करणे टाळी देणे इतकंच नाही श्रीकृष्ण भगवंत सारथी झाले ना त्यावेळेला अर्जुनजी काय करायचे माहिती का रथ इकडं घेऊ ज्या बाजूला म्हणण्यासाठी इथं लात मारायचे रथ दाव्या बाजूला घे म्हणण्यासाठी इथं लात मारायची कारण बोलायची संधीच कुठे आहे युद्धामध्ये ते इतके मग्न असायचे ना की रथ कुठं घ्यायचा आणि कुठं नाही घ्यायचा अर्जुनजी इथं असं लात मारायचे आणि किती लाटा खाल्ल्यात कृष्णाने ते फक्त सखा करू शकतो सेवक नाही दास नाही सखा आहेत म्हणून बोला राधे राधे बोला राधे राधे जेव्हा श्रीकृष्ण भगवंतांनी गोवर्धन पर्वत धारण केले होते करंगळीवर तर त्यावेळेला दिवस रात्र श्रीकृष्ण भगवंत उभेच होते तर त्यावेळेला ते सखा जे होते ना कृष्णबरोबर ते विचार करत होते की कि किती कष्ट झाले असेल कृष्णाला किती कष्ट सोसावं लागले असेल किती यात्रा झाली असेल त्यांना फार वाईट वाटत होतं ते सखा काय म्हटलं माहिती आहे का हे बघ काना हा जो पर्वत आहे ना तू किती दिवस धरला आहे आता तू एक काम कर हे सुदामाच्या हातात सुपूर्द कर सुदामाजी म्हणजे ते सुदामाजी नाही आहे जे ब्राह्मण त्या मित्रांमध्ये पण एक सुदामाजी होते आणि एक श्रीदामाजी पण होते तर ते सवंगडी काय म्हणले कृष्णाचे की तू आता किती दिवस धरणार आहे तुला किती कष्ट होत असेल तू एक काम कर हे सुदामाच्या हातात दे पर्वत नाहीतर एक काम कर तुला असं वाटतं आहे का त्याला धरता येणार नाही तर तू ते एक दाव्या हातात कशाला धरलं उजव्या हातात तरी धर जोडाव्या दाव्या हाताला आराम मिळेल म्हणजे सवंगडी कसे होते जे सखा एकदा काय आलं श्रीकृष्ण भगवंत बलरामजींशी बोलत आहेत त्यांच्या दोघांचं वार्तालाप होत होती कृष्ण म्हणाले अरे दाऊ दादा या अगासूरने जेव्हा या सर्व माझ्या सखांना गिळणकृत केलं होतं त्यावेळेला माझ्या नेत्रातून अश्रू येत होते मी एक क्षणासाठी का होईना मी स्वतःला पूर्णपणे विसरून गेलो होतो म्हणजे श्री कृष्ण साख्य भावात स्वतःला विसरून जातात की मी भगवंत आहे आपले जे बघा त्यावेळेला जे सखा होते त्यांची एवढी श्रद्धा होती ना कृष्ण भगवंतांवर एवढा विश्वास होता ना कृष्ण आहेत किती असुरू दे काही भीती वाटत नव्हती त्यांना कारण कृष्ण आहेत कारण त्यांना कळून चुकलं त्यांना हे कधी वाटलं नव्हतं की कृष्ण हे भगवंत आहेत आता या सखामध्ये आता काल आपण दासेमध्ये चार भाग बघितले चार प्रकार आता सखामध्ये तीन प्रकार आहेत एक सुरुत सखा एक प्रिय सखा आणि एक घनिष्ठ सखा घनिष्ठ सखा म्हणजे प्रियांमध्ये पण एखादा प्रिय त्यातले काही प्रिय असेल असंख्य आहेत ना तर काही प्रिय ते घनिष्ठ सखा असे तीन आहेत तर त्यातला एक जो आहे ना सुरुत सखा त्याविषयी बघू तर हे सुरूच सखा जे आहेत ना ते वयाने थोडे मोठे असतात भगवंतांचं वय किती आहे समजा सात वर्ष ते तर थोडे मोठे असे नऊ दहा अकरा बारा किती भर बार। पण ते सख साख्य बघत आहेत तर ते वयाने थोडे मो मोठे असतात पण त्या सखांमध्ये थोडे वात्सल्य आढळते वात्सल्य आढळते म्हणजे कसं ते सखा शस्त्र धारण करायचे आणि भगवंतांचे रक्षण करायचे आणि सदैव श्रीकृष्ण भगवंतांच्या रक्षण करण्यासाठी तत्पर असायची की कोणी असू राहिला की लगेच पुढं जाऊन उभं राहणार एवढं सामर्थ्य त्यांच्यात होतं की नाही म्हणजे थोडं वात्सल्यप्रेम होतं त्याच्यामध्ये त्या साख्यामध्ये कारण ते मोठे होते ना अरे लहान हाणेस थांब जरा तू बाजूला उमे जातो ही भावना त्यांच्यामध्ये होती आणि जेव्हा श्रीकृष्ण भगवंत गाईंना घेऊन बाहेर दूर दूर वणात जायचे ना आणि तेव्हा तिथं गेल्यानंतर सगळे इथे चर्चा करायचे आता कृष्ण खूप थकलेले असणारे हा काना आहे ना आता खूप थकलेला असणार आहे तर आपण एक काम करू सर्वांनी काना आल्यावर सगळ्यांनी सेवा करायची तर सगळ्या आपापसात ठरवायचे काय करायचं आणि श्रीकृष्ण भगवंत यायचे ना एक तर खूप लांब लांब जायचे आणि आल्यावर त्यांचे केस विखुरलेले असायचे धुलीने माकलेले असायचे आणि त्यावेळेला श्रीकृष्ण आल्यानंतर एक सखा चरण चेपणार एक कमळाच्या पानाने वारा घालणार आणि एक सखा श्रीकृष्णाचे विखुरलेले केस ते व्यवस्थित करणार हे अशी सेवा सगळेजण करायचे एक सखा श्रीकृष्णाचं मस्तक मांडीवर ठेवणार हे सगळे सखा श्रीकृष्णाची सेवा करायची पण ते कुठले श्रीकृष्णाच्या पेक्षा वयाने मोठे होते ते सुरूच सखा म्हणतात त्याला आता कधी कधी काय व्हायचं श्रीकृष्ण भगवंत जेव्हा श्रीकृष्ण भगवंतांचा तर उठल्यानंतर पहिली बासरीची धून वाजवणार सगळ्यांना कळणार की आता आपल्याला जायचं आहे गाईंना घेऊन आता कसं शिट्ट्या वाजवतात पण त्यावेळेला कृष्ण बासरीची धून वाजवली की सगळे आपले जागे होणार चला आपल्याला जायचे तर श्रीकृष्ण भगवंतांचं यशोदा मैया काय करायची शृंगार करायची आणि तेव्हा यशोराचं सहज लक्ष गेलं की बाहेर श्रीकृष्णाचे सखा आहेत आणि कृष्णाचे सखा वाट बघायचे आत्ता कृष्णा येईल मग येईल आणि कृष्णाचे शृंगारच किती होते वाट बघायचे मैयांचं लक्ष गेलं की बाहेर सखा उभेत कृष्णाचे तर मैया म्हणाले अरे ये ना ये आत ये मग ते आत आले आणि मैया जे शृंगार करायचे ना तर ते सुद्धा मदत करू लागले की श्रीकृष्ण भगवंतांना नपूर घालू लागले तेव्हा श्री कृष्ण काय करायचे हातामध्ये छडी असायची आणि कृष्ण चेष्टा विनोदाने की छडीने त्यांना मारायचे आणि तेव्हा त्या ते हसायचे दोघंजण आणि तेव्हा यशोदा मैया चिडायची अरे काना तू जर थांब रे कशाला त्रास देतोस तू कशाला मारतो त्याला आणि कृष्ण आणि ते सखा हसायचे म्हणजे ही लीला कृष्णकर होते म्हणजे ते सखा कृष्णाचे नुपूरसुद्धा घालत होते त्यांना शृंगार करण्यासाठी मदत करायचे बोला राधे राधे एक जो सखा होता ना देवप्रस्थ त्याचं नाव आहे देवप्रस्थ सखा ते, देव ते बलवान होते चांगले आणि असुरांशी युद्ध करायचे ते तर श्रीकृष्ण भगवंतांना जे ते जेव्हा गोकुळात होते श्रीकृष्ण भगवंत तेव्हा कौंस काय करायचा एक एक असुरांना पाठवायचा आणि त्यावेळेला हे देवप्रस्थ जे सखा होते जे बलवान होते हत्तीप्रमाणे असे बलवान होते ते काय करायचे असूर आले की कृष्ण भगवंतांना म्हणायचे तू हो बाजूला मी बघतो आणि ते पुढे होऊन युद्ध करायला उभं राहायचे तर हे प्रेम होतं कृष्णाच्या प्रती त्यांचं कधीकधी काय व्हायचं की श्रीकृष्ण भगवंत गाई चरायला घेऊन जायचे ना त्या एका वृक्षाखाली ते, ते पवडायचे तर कसे पवडायचे तर ते भक्ती रसामरी शिन सिंधूमध्ये सांगितलं की बालक अशा हात ठेवायचे ना कृष्ण भगवंत या हातावर मस्तक ठेवायचे आणि त्या सखाच्या छातीवर हात ठेवून झोपायचे आणि ते, ते गोपिका बघायचे की अरे किती त्यांचं भाग्य किती आहे की कृष्णाचं एवढं सामिप्य प्राप्त होतं ह्याच्यामध्ये वाईट अर्थ काढू नका कारण कृष्ण लहान आहेत कृष्ण भगवंतांनी रासलीला केली सात वर्षाचे होते याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जे वाईट भावना आणू मध्ये तर बऱ्याच जणांना असं वाटतं गोपिका काय बोलली की अर्थच वेगळा काढतात बोला राधे राधे त्यानंतर हे सुरू सखाविषयी पुढचं जे आहे प्रिय सखा कृष्ण भगवंतांना प्रिय सखा जे आहेत ते तर प्रिय सखा जे आहेत ना समवयस्क समवयस्क म्हणजे काय शुद्ध सख्य भाव आता मगाशी होते ते वयाने मोठे होते आणि वयाने लहान असले ना ते दास्य भाव थोडा निर्माण होतो कारण ते सेवा म्हणजे आता श्रीकृष्ण मोठे असेल आणि सखा लहान असेल तर कृष्ण काय लहान जरा हे कर रे जरा ते आण रे म्हणजे काय सेवा दास्य भाव थोडा असतो त्याच्यामध्ये साख्यमध्ये थोडा दास्यभाव आणि कृष्णापेक्षा जे वयाने मोठे आहेत त्याच्यामध्ये वात्सल्य भाव येतो पण हे कृष्णाच्या बरोबरीने जे आहेत ना त्यामध्ये शुद्ध सख्य भाव आहे शुद्ध सख्य भाव ह्याच्यामध्ये वात्सल्य पण नाही आहे आणि दास्य पण नाही शुद्ध सख्य भाव तर एकदा काय आलं श्री कृष्ण सर्व छोटे छोटे बालकांबरोबर भोजन करत होते हु? आता कृष्ण भगवंतांचा स्वभाव ए सांग रे तुझ्या मैयाने काय दिलं बघू बघू ए नाही मला पाहिजे मला पाहिजे सगळे घ्यायचे आता कृष्ण भगवंत मध्ये विराजमान असायचे आणि प्रत्येकाला असं वाटायचं कृष्ण माझ्याकडे पाहतात कारण असंख्य होते आता सिरियलमध्ये पाहतो आपण पाच सहा जणं दहा बारा जणं पण तसं नाही आहे दहा बारा जणं नव्हते तर सिरियलमध्ये असंख्य मिळणं शक्य नाही म्हणून त्यांनी आपल्याला एक दाखवलं पण असंख्य सवंगडीमध्ये कृष्ण कुठे कुठे बसणार प्रत्येकजण म्हणवते माझ्या शेजारी माझ्या शेजारी कृष्णमध्ये बरोबर मध्ये विराज म्हणायचे आणि प्रत्येकाला असं वाटायचं कृष्ण माझ्याबरोबर भोजन करतायत तर कृष्ण म्हणायचे मला बघू बरं काय आणलं तू ए तुझ्या मय्याने काय दिलं ए तुझ्या मयेंनी काय दिलं बघू बरं असं म्हणायचे तर तेव्हा मधुमंगल म्हणून एक ब्राह्मण श्रीकृष्ण भगवंतांचे सखा आहेत ते ब्राह्मण आहेत समवयस्क आहेत मधुमंगलला लाडू पाहिजे होता आता श्रीकृष्ण भगवंताने घेतला तो लाडू ए मला पाहिजे मला पाहिजे तर मधुमंगलने सांगितलं मला लाडू दे कृष्ण म्हणले नाही मला पाहिजे लाडू त्यांनी सांगितलं नाही मला पाहिजे लाडू हे बघ कृष्ण हे बघ काणा तू जर मला लाडू दिला तर मी आशीर्वाद दिल तुला आता ब्राह्मण ना आणि कृष्ण भगवंत क्षत्रिय मध्ये अवतरित झाले परंतु ते नंदबाबांकडे असल्यामुळं ते वैश्य आता त्यामुळे साहजिक आहे की ब्राह्मणाने वैशाला आशीर्वाद देणं हे साहजिक आहे आणि ते उचित आहे त्यामुळं हे मधुमंगल काय म्हणले हे बघ काना तू जर तो लाडू मला दिला तर मी तुला आशीर्वाद देईल कृष्ण म्हणले नाही मी देणार नाही लाडू मला पाहिजे ते म्हणले बघ मी आशीर्वाद असा देईल ना की राधा राणी तुझ्यावर सदैव प्रसन्न राही कृष्ण भगवान एवढे प्रसन्न झाले तर आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळे सगळे लाडू त्याला दिले घे बाबा तू लाडू घे मला हा आशीर्वाद मिळायला मला खूप आवडला कृष्ण भगवंतांनी एक नाही दोन नाही अधिकाधिक लाडू दिले गे पाहिजे तेवढे घे पण राजा राणी माझ्यावर प्रसन्न झाली पाहिजे म्हणजे कृष्ण भगवंत तेव्हा सुद्धा ब्राह्मणांना मानत होते आणि अजूनही भगवंतांचा आराध्य कोण आहे ब्राह्मण आहे बोला राधे राधे आणि ते समवयस्क असले तरी कृष्ण नंदबावांकडे असल्यामुळे ते वैश्य होते आणि हे ब्राह्मण होते तर त्यामुळं ते उचितच होतं आशीर्वाद देणं काही काही सखा जे होते आता हे समवयस्क सखाविषयी चालले आपला विषय तर ते मागून यायचे कृष्ण भगवंतांचे डोळे झाकायचे काही जण कृष्ण भगवंतांना आलिंगन द्यायचे तर हे जे जेवढे सखा होते ना त्यामध्ये श्रीदामा हे प्रमुख होते तर काय व्हायचं श्रीकृष्ण भगवंत सगळ्यांना यमुना किनारी आणायचे आणि यमुना किनारी आणल्यानंतर कृष्ण इथं तिथं जायचे कळायचंच नाही कृष्ण गेले कुठं अरे एवढेच सवंगडे असायचे ना कृष्णाचे की यमुना किनारे सगळे एकत्र एक पण कृष्णच नाही आता सगळे कासावीस व्हायचे कृष्ण नाही म्हणून एक एक क्षण कृष्णाशिवाय कल्पाप्रमाणे वाटत होते कोट्यामध्ये वर्षाप्रमाणे वाटत होते कासावीस होऊन जायचे वेळ लागायची वेळ म्हणजे आता ते स्वतः जे सखा आहे कृष्णाने पा कृष्ण आल्यावर ते सखा काय म्हणले अरे काणा तू कुठे होतास तू नसला ना आम्हाला वेळ लागतं या भाषेत सांगितले शास्त्रामध्ये की अरे तू एक क्षण जरी नसला ना तुला एक क्षण जरी पाहिलं नाही ना तर आम्हाला वेळ लागतं अरे काणा बघ तू असं नको करत जाऊ तू आम्हाला सोडून नको जात जाऊ हे बघ आता तुला एक करावं लागेल तू आता गेलास ना आता तुला एक करावं लागेल आम्हाला सगळ्यांना शांत करण्यासाठी प्रत्येकाला तुला आलिंगन द्यायलाच पाहिजे मग श्रीकृष्ण काय करायचे एवढे सखा आहेत ना प्रत्येकाला ते आलिंगन देत होते आता हे जे छोटे छोटे कथा येतात ना ह्याचं तुम्ही रूप ध्यान करू शकता नामस्मरण करताय किंवा काय तर हे रूप ध्यान डोळ्यासमोर आणायचं माणसपूजा करायची कारण हे घडलेल्या आहेत कथा हे तयार केलेल्या कृत्रिम नाही आहे घडलेल्या आहेत त्यामुळे ह्याचा माणस पूजा करायला ह्याची मदत होईल समाधी लावायला मदत होईल बोला राधे राधे आता तिसरं आहे घनिष्ठ सखा म्हणजे प्रिय सखांपैकी अधिक जवळचे जे आहेत मग अशी सखा पाहिले आणि त्याच्यामध्ये जे अधिक जवळचे आहेत ते घनिष्ठ सखा त्यामध्ये सुबल जे आहेत ते आणि भगवंतांचं यांचा संबंध जरा जास्त घनिष्ठ आहे सुबल तर सुबल आणि कृष्ण भगवंत यांच्यामध्ये जे वार्तालाप होत होते ना ते वार्तालाप कोणीच समजू शकत नव्हतं कारण ते काय दोघं बोलतात ना हे कोणाला कळतच नव्हतं म्हणजे अजून जवळचा अजून मित्र असतो की नाही त्याच्याशी आपण सिक्रेट शेअर करतो तर ज्या वेळेला राधाराने कट्टी घ्यायची ना भगवंतांची की मी नाही बोलणार मी आता कृष्णाशी मी कानाशी बोलणारच नाही गोपिका म्हणायचे राधा राणी नाही ना बोलणार मग आम्ही पण नाही बोलणार सगळ्या गोपिका राधा राणीच्याच बाजूने असायच्या राधा म्हणायची हे बघ मी आजपासून कण्याशी बोलणार नाही मग गोपिका पण आम्ही पण नाही बोलणार कण्याशी मग त्यावेळेला हे काय करायचे माहिती का हे घनिष्ठ सखा जे होते ते गोपिकांच्या जवळ जाऊन कृष्ण भगवंतांच्या श्रीकृष्ण भगवंतांच्या स्तुतिकान करायचे या गोपिका आणि राधा राणीसमोर कृष्ण भगवंतांचे स्तुतीगान स्तुतिगान करायचे आणि त्यावेळेला ते स्तुतिगान ऐकून गोपिका राधाराणी कृष्ण प्रेमाचा प्रवाह हो थांबू शकत नव्हते हे ऐकून की इतकं ठरवायचे आता मी कण्याशी बोलणारच नाही गोपिका ठरवायचे राधा राणी ठरवायचे पण जेव्हा स्तुतिगान ऐकायला लागले ना तर आपला कृष्ण प्रेमाचा प्रवाह हो ते थांबूच शकत नव्हते आणि पुन्हा ते परत कृष्ण भगवंतांशी बोलायचे बोला, बोला राधे राधे इतकंच नाही कृष्ण जेव्हा भोजनात बसायचे जे ना एक जो सखा होता त्याच्याकडे गूळ होता तर ते गूळ थोडा कडक होता त्याने विचार केला आता कृष्णाला मी कसा देऊ गुळ कृष्ण एवढं कोमल आणि त्याला गूळ खाता येणार आहे का मग त्याने काय केलं आपला गूळ कृष्णाने घेऊ नये म्हणून त्याने मुखात टाकला मग कृष्ण आपल्या सगळ्यांना विचारतायत तू काय आणलं मयाने तुला काय दिलं तुझ्या मयाने तुला काय दिलं तसं याला विचारलं तोंडात गूळ गुल, बोलू शकत नाही काहीच दिलं नाही आता कृष्ण का भगवंत काय अंतर याम येते सर्वांच्या हृदयात निवास करतात तर कृष्ण भगवंतांनी ज्याचं तोंड असं गाल दाबले आणि तोंड उघडला आणि गूळ असा तोंड मुखातून काढला लाळ गळती आहे भगवंताने स्वतःच्या मुखात टाकला कृष्ण भगवंतांना छप्पन्न प्रकारचे भोगमध्ये जे छप्पन्न प्रकारचे पदार्थामध्ये आनंद मिळत नाही पण जे सखामध्ये जो, सखा जो प्रेम आहे जी भावना होती ना त्यांची त्या सखाची काय भावना होती की त्या गुळाने भगवंतांना यातना होऊ नये ते गुळ कडक आहे ही भावना होती आणि भगवंत भावनाचे भूकले भगवंत म्हणाले मला ते पाहिजे आणि भगवंताने ते काढून स्वतः खाल्ले ते सखा आहेत ना श्रीकृष्ण भगवंतांबरोबर खेळायचे ना, ना? गोडा -गोडा जी तर कसं पैज लावायचे खेळताना जो हारेल त्याने काय करायचं घोडाघोडा करायचं आणि जे जिंकेल ते त्याच्या पाठीवर बसायचं तर श्रीकृष्ण भगवंत जेव्हा हारायचे आता सगळ्यांना आनंद देण्यासाठी कृष्ण करतात तर श्रीकृष्ण भगवंत हारायचे ना तर हे सगळेजण कृष्ण भगवंतांच्या पाठीवर एकेकाचा नंबर घोडाघोडा तर आता घोडा घोडा खेळताना घोडा जरा जोरात चालला तर उपयोग आहे तो हळूहळू चालला तर काय मजा येणार आहे घोडा म्हणजे स्पीड पाहिजे ना घोड्याला तर घोड्याने स्पीडमध्ये जावं म्हणून काय करतात दोन्ही बाजूने जोरात लात मारतात पोटावरची तेव्हा तो घोडा जोरात पळतो तर हे बालक काय करायचे माहिती आहे का कृष्णा असे घोडा घोडा करायचे नाही बालक जोरात पोटावर लात मारायचे कृष्णाला चल लवकर चल लवकर त्यांनी हा विचार कधीच केला नाही कृष्ण भगवंत आहेत पण तरी देखील ज्यांचं प्रेम कृष्ण भगवंतांवर होतं म्हणजे कृष्ण त्यांना घोडा घोडा करून आणायचे ज्या वेळेला श्री कृष्ण भगवंतांनी गोवर्धन धारण केलं होतं ना त्यावेळेला सगळे म्हण होते की काय हा कृष्ण नुसतं नक लावले खरं तर आम्हीच धरले सगळं काठीने हा का गोवर्धन पर्वत आम्ही धरलाय काना आणि तू नुसता नक लावले आणि असं दाखवतो तू धरलास सगळेजण कृष्ण भगवंतांना बोलू लागले कृष्ण आपले हसतायत बासरीची धून आहेत आणि सगळे इथं चर्चा करतायत सगळं खरं तर आम्ही धरलाय आणि सगळेजण त्यांच्याकडंच बघतात ते आणि कृष्णाने नुसतं नक लावले नुसतं नक लावले डाव्या कर कर, कर, कर करंगळीवर कोण धरू शकतं का आणि त्यांनी करंगळीवर तर नाही नक लावला आहे आणि आम्ही तर सगळ्यांनी धरलं आहे काठी लावली आम्ही सगळ्यांनी आणि जेव्हा मुसळधार पाऊस आला त्याच्यानंतर गोवर्धन धारण केलं त्यानंतर इंद्रदेव आले इंद्रदेवाने कृष्ण भगवंतांना यासना केली तेव्हा सगळेजण आश्चर्यचकित अरे हे कोण आहे आणि आपल्या कानाला प्रणाम करतायत पर्वत आम्ही धरलाय आणि कानाला प्रणाम करतायत नक्कीच काहीतरी आहे गडबड अच्छा हे देवराज इंद्र वरून आलेले देवता मग कानाला प्रणाम करताय म्हणजे कान भगवंत आहे इकडं व्हायरल आपल्याकडे व्हॉट्सअपवर एक कसं पटापट -पठ व्हायरल होतं इकडे भराभरा कळलं कृष्ण भगवंत आहे सगळे सखा लांबून बघतायत आता आज एकही एक सखाजवळ जायला तयार नाही भगवंतांच्या एकही सखा कृष्ण भगवंत आहे कन्या भगवंत आहे हा आपला कलुटा भगवंत आहे त्यांना काला कलुटा सगळं बोलायचे भगवंत आहे सगळे असे लांबून बघायचे आता आज श्रीकृष्ण भगवंतांना हे सगळे जे बघतायत ना ते वाईट दृष्टीने बघतायत असं वाटायला लागलं की सगळे माझ्याकडे वाईट दृष्टीने बघतायत श्रीकृष्ण भगवंतांना ते आवडलं नाही की जे लांबून भगवंत म्हणून मला पाहतायत कारण भगवंत हे मध्ये आल्यानंतर प्रेम राहिलं ना सगळे भगवंत म्हणून पाहायला लागले आणि सगळे लांबच झाले स्तब्ध झाले की नको बाबा अपराध नको करायला अपराध नको करायला आपण जे करतो ते अपराध नको करायला श्रीकृष्ण भगवंताने काय केलं सर्वांना विस्मरण करून टाकलं की मी भगवंत आहे आणि सगळे विस्मरण झालं कृष्ण भगवंतांनी परत सगळेजणं काना काना करत तीर्थ गेले बोला राधे राधे तर श्रीकृष्ण भगवंतांना सखा भाव जो प्रिय आहे ते भगवंत म्हणून माझ्याकडे पाहिलं हे भगवंतांना नाही आवडत तुम्ही एक नातं जोडा आणि जे नातं जोडले त्याप्रमाणे भक्ती करा आता दास्यभाव कळला शांत झाला त्याच्यानंतर त्याच्यापुढं दास्यभाव त्याच्या पुढे साख्य भाव आहे की ना साख्यभावामध्ये टाळी देता येते चेष्टा मस्करी करता येते एकमेकांचं उष्ट खायला मिळतं पार्टी करता येते बाहेर फिरायला मिळतं सगळं पण त्याच्यापेक्षा पुढचा लेवल जो आहे ना तो वात्सल्य भाव आहे बघा मित्रापेक्षाही जास्त अधिकार कोणाचा आहे माहिती आईचा आहे मित्रमंडळी आले तरी ते बालक आईला विचारल्याशिवाय बाहेर जाईल का आई जर म्हणले नाही 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 त्याची परीक्षा चालू आहे तो कुठं येणार नाही बसेल निमूटपणे घरात म्हणजे आई जे सांगेल तेच करणार वडील जे सांगेल तेच करणार वात्सल्य भावमध्ये आईसुद्धा येते आणि वडीलसुद्धा येतात नुसते आई नाही वडीलसुद्धा येतात तर श्रीकृष्ण माझे पुत्र आहे मी त्यांची माता आहे मी त्यांचे पिता आहे याला म्हणतात वात्सल्य भाव माता याच्यामध्ये आहे ना कृष्णाला ओरडतात पण म्हणजे तो भाव कसा असतो की यशोदा मैया म्हणायची हे बघ का ना तू गाईंना घेऊन चालला आहेस लांब फार मोठं वन आहे बरं का भयंकर आहे तिथे हे बघ तू चालला आहेस ना नारायण भगवान स्मरण करत जा ते तुझं रक्षण करतील बोला राधे राधे यशोदा मैया नेहमी म्हणायची कारण रोज कोण ना कोणतरी असूर यायचा प्रत्येक वेळेस हा कौन सुर असुरांना पाठवायचा आता मैयाला भीती वाटणार की नाही एवढासा बालक आणि इतका सुंदर नटखट मग मैया आणि पुढे काय कृष्ण तर हट्ट हत, हट्टीपणा करायचे नाही मी गोचारण लीला करणार मी गायंना घेऊन जाणार आता मैया म्हणाली बरं चाललायस ना तर तू गो नारायण भगवंतांचं नामस्मरण कर म्हणजे ते तुझं रक्षण करतील कधी कधी कृष्ण रडायचे ना हट्टीपणा करायचे ती मला तुझ्या मांडीवरच झोपायचं आता यशोदा मैया एवढ्या कामामध्ये व्यस्त असायची ना की ते भगवंत हट्टीपणा करायचे ते सगळं आणि मला मांडीवर घे यशोदा मैया जेव्हा करत होती तेव्हा सुद्धा श्रीकृष्ण भगवंतानी हट्ट केला की तू मला मांडीवर घे म्हणजे हे जे आहे वात्सल्य भाव आहे मैया तर श्रीकृष्ण भगवंतांना उखळाला बांधले मैयाने हे वात्सल्यभावमध्येच होऊ शकतं हे साख्य भाव दास्यभावमध्ये होऊ शकत नाही उखळाला बांधण्याचे सामर्थ्य कोणामध्ये यशोदामय्यामध्ये नंदबाबांमध्ये आपल्या कोणामध्ये नाही आहे दास्यभावमध्ये नाही आणि साख्य भावमध्ये नाही हे वात्सल्य भावमध्येच आहे मैयामध्येच तेवढं सामर्थ्य आहे की कृष्ण भगवंतांना बांधायचं आणि इतकंच नाही काठी घेऊन मागे लागायची मारण्यासाठी हे यशोदा मैया करायचे हे झालं हे आईचा अधिकार जरा जास्त असतो आई, आई वडिलांचा अधिकार बाकी सगळ्यांमध्ये मग तिथं सखा असो नातेवाईक असो मित्रमंडळी असो सगळं जग एका बाजूला एका बाजूला आईवडील आई आईवडिलांचा तो अधिकार आहे मारण्याचा बांधण्याचा ओरडण्याचा पण त्याच्यामागे प्रेम आहे जेव्हा आई म्हणते ना की नाही नाही तो येणार नाही त्याचा अभ्यास आहे म्हणजे त्या अभ्यास करावा हे नाही काहीतरी रिझन आहे ते चांगल्यासाठी आहे जसं यशोदा मैया श्रीकृष्ण भगवंतांना ओरडायची का ओरडायची अरे आपल्याकडे गाय आहे एवढं माखन आहे तू का दुसऱ्याकडे जाऊन चोरी करतोस का तिथं जाऊन माखन खातो मी स्वतः करून देते ना तुला माखन त्या मागे ओरडण्याचं कारण प्रेम होतं हे वात्सल्य भाव आहे बोला राधे राधे श्री श्रीकृष्णापणस्तु राधे राधे